राज्यामध्ये पुन्हा एकदा CNG आणि PNG दर वाढू शकतात. नवी दिल्लीमध्ये 12 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा CNG PNG दर वाढले आहेत. दिल्लीत आज सकाळपासून नवे दर लागू करण्यात आलेत, त्यामुळे दिल्लीमध्ये CNG प्रति किलो दर 49.76 रुपये इतका झालाय. तर दिल्लीसह अजमेर, कानपूर, नोएडा या भागात सुद्धा CNG आणि PNG दर वाढले आहेत. त्यामुळे आता इकडे महाराष्ट्रात सुद्धा CNG आणि PNG दर आता वाढण्याची शक्यता आहे. पुन्हा एका दरवाढीला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. CNG आणि PNG दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट निघालंय. मुंबई सत्र न्यायालयाने हे वॉरंट काढले. भोसरे जमीन घोटाळ्या प्रकरणी कारवाई करण्यात येते, त्यामुळे खडसेंच्या पत्नीला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. गांधीजींच्या सांगण्यावरून सावरकरांची दया याचिका केली असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. तर सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम सुरू असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. राष्ट्रीयता तोडण्याचं काम सुरू असल्याचा आरोप भागवत यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा साधेपणा नागरिकांना पाहायला मिळाला. विमानात जाण्यासाठी ते चक्क सर्वसामान्यांच्या रांगेत उभे राहिले. खरं तर ते VVIP रांगेतून विमानात जाऊ शकले असते, मात्र त्यांनी तसं न करता सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभं राहून विमानात प्रवेश केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अमित खरे यांची पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून महत्वपूर्ण पदावर नियुक्ती झाली. 1985 बॅचचे ते IAS अधिकारी आहेत. पंतप्रधान कार्यालयामध्ये 2 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती असेल. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंमलात आणणं तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयात डिजिटल मीडिया अनुषंगानं महत्वपूर्ण बदल करण्यामध्ये अमित खरे यांचा महत्वाची भूमिका असेल. देशातल्या अनेक राज्यांनी कोळशाचा तुटवडा असल्याचा आरोप केलाय. देशावर विजेचं संकट उभं ठाकलंय, यामुळे अनेक मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय. मात्र देशावर कोळशाचं संकट नाही असं सांगितलंय. थर्मल पॉवर प्लांटमध्ये 7.3 मिलियन टन कोळसा उपलब्ध आहे. राज्यावर कोळसा संकट असलं तरी राज्य अंधारात जाऊ देणार नाही आणि वीज दरवाढ होणार नाही अशी ग्वाही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली. राज्यामध्ये सध्या कोळशाच्या टंचाईमुळे 27 पैकी 7 वीज निर्मिती संच बंद पडलेत. त्याचवेळी या संकटाचं कापर राऊतांनी कोल इंडिया म्हणजेच केंद्र सरकारवर फोडलं आहे. तर कोळसा संकट प्रकरणी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर खापर फोडला, आवश्यक साठा का केला नाही असा सवाल बावनकुळे यांनी सरकारला केला. तसंच लोडशेडिंग झालं तर सरकारला सोडणार नाही असंही ते म्हणाले. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24